वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात युती झाली काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावानंतर कित्येक दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर अखेर काल बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी ही युती जाहीर केली पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा कोणतेही नेते तिथं उपस्थित नव्हते त्यामुळे या युतीचा महा विकास आघाडीवर काय परिणाम होईल का, का, हो का? तसेच या युतीचा आगामी काळात येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरेल का हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओतून थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि थोडक्यातमध्ये आपलं स्वागत पालिका निवडणुकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती हे समीकरण यशस्वी ठरेल का याचा आढावा घ्यायचा झाला तर बघा शिवसेनेसाठी मुंबई हा बाले किल्ला आहे पण आता शिवसेनेत दोन गट पाहता शिवसेनेचे मतही आता विभागले आहेत पण महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईत आंबेडकर विचारांची एक मोठी मतपेढी आहे पण ही मतपेढी अनेक नेत्यांमध्ये विखुरलेली आहे त्यातली त्यात आता बोलायचं झालं तर मुंबईत प्रकाश आंबेडकर जास्त ताकदवान की भाजपला पाठिंबा असणारे रामदास आठवले जास्त ताकदवान हा मुद्दा उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी आणि रिपाई या दोन्ही पक्षाची राजकीय कारकिर्दी पाहता रामदास आठवलेंचा ठाणे मुंबई आणि नवी मुंबईसह अन्य शहरी भागांत काहीसा प्रभाव दिसून येतो तसेच आठवलेंच्या पक्षाला विविध निवडणुकींमध्ये मर्यादित यश मिळालेले दिसते मुंबई महापालिका निवडणुकीतही आठवले जिंकून येत नसले तरी अनेक मते घेऊन समोरच्यांची अडचण ते ठरू शकतात आता याला वक्तव्य तंतोतंत पण कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं हे मात्र ठरवतो यालाच बोली भाषेत म्हणायचं झालं तर आठवले मत खाण्याचं काम करतात एकंदरीत आठवले मुंबईत भीमशक्तीची मतं घेण्यास यशस्वी ठरू शकतात आता आंबेडकर यांनी आपला पक्ष फक्त अकोल्यातून बळकट केल्याचं साप चित्र दिसते पण अकोला सोडून उर्वरित महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांचा पक्ष अजून जास्त कमाल दाखवू शकलेला नाही हे सगळं पाहता आठवलेंकडून भीमशक्तीची मतं आंबेडकरांकडे कर वळवणं थोडं अवघड ठरू शकतं आता दुसरा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीवर याचा काय परिणाम होईल उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं होतं की बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असेल काय यावर ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं पण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हा जुना वाद आता नव्याने सांगण्याची गरज नाही पण पवार जुनं सगळं विसरून आमच्या सोबत येतील असा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केलाय पण शरद पवारना जेव्हा या युतीबाबत विचारण्यात आलं तेव्हा शरद पवार म्हणाले की मला या युतीबाबत काही माहीत नाही आणि मी या भानगडीत पडत नाही पण आंबेडकरांच्या वक्तव्यावरून साफ दिसते की ती राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करायला तयार आहेत आता शेवटी हे राजकारण आहे राजकारणात कधीही काही घडू शकतं म्हणून येणारा काळच या युतीचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल हे दाखवून देईल